महाराष्ट्राचे असल स्वादिष्ट मसाले मोरिया राजदरबार मसाले वॉन्टेड डिस्ट्रीब्युटर्स अँड सुपर स्टॉकिस्ट संपर्क 98-22-44-94-31 किंवा 98-22-33-58-86। नमस्कार, सत्यवर्धक समाचार। 19 जून 2021 शनिवारच्या पूर्णवाद महोत्सव विशेष भागात मी प्रसाद हिंगे आपले सहर्ष स्वागत करतो। आजची कला दिदी शालिवान शके 1943 विक्रम संवत 2077 प्रवनाम संवत्सर उत्तरायण ग्रीष्म ऋतु ज्येष्ठ मास शुक्ल पक्ष तिथि 9। आता बघूया सविस्तर समाचार। 18 जून रोजी अहमदनगर येथील माऊली संकुल सावळी येथे आदरणीय पूर्णाचार्य गुणेशदादा पारनेरकर यांच्या हस्ते मानव भूषण पुरस्कार श्री किशोरजी काकडे यांना प्रदान करण्यात आला। हा भव्य शेतकरी मेळावा व पुरस्कार वितरण सोहळा महंत सुनील गिरी गुरुप्रकाश गिरी व माननीय शांतरामजी राऊत यांच्या उपस्थितीमध्ये सानंद संपन्न झाला। या शुभप्रसंगी पंडित बाळासाहेब वाईकर व हरिभक्त परायण बंडराज घाडगे मुंबई यांचे भक्तिसरगम अभंगवाणी व पखावज वादन सादर झाले। श्री गौरव राऊत यांनी या सोहळ्याचे आयोजन केले होते। आदरणीय प्रज्ञावंत लक्ष्मीकांतदादा पारनेरकर यांच्या प्रेरणेने पूर्णवाद युवा मंच डोंबिवली कल्याण टिटवाळा शाखेतर्फे दिनांक 13 जूनला ज्ञानयज्ञ संपन्न झाला। हा यज्ञ ऑनलाईन स्वरूपात पार पडला। कार्यक्रमाचा विषय होता जीवनाच्या दशेकडून दिशेकडे वाटचाल। कार्यक्रमाच्या सुरुवातीला श्री संदीप ठोंबरे यांनी श्रोत्यांना पूर्णवाद तत्वज्ञान व त्याची आजच्या काळात आणि येणाऱ्या पुढच्या काळात किती गरज आहे हे थोडक्यात सांगितले। आपला उत्सव आणि त्यात आपण संपन्न केलेले अन्नयज्ञ आणि औषधी यज्ञ याची माहितीही त्यांनी दिली। सौ अर्चना जोशी यांनी मुख्य विषय पूर्णवादातील षडांगाच्या माध्यमातून विशद केला। सौ आरती चौधरी यांनी आभार व कृतज्ञता व्यक्त केली। 8 जून रोजी सौ ज्योती परब संचालित माझे घर या डोंबिवली येथील संस्थेला तेथील वृद्धांना आवश्यक असणाऱ्या डायबिटीस व इतर औषधे सॅनिटायझर आणि मास्क देऊन औषध यज्ञ सेवा संपन्न झाली। श्री संदीप ठोंबरे श्री सुहास खरे श्री महेश सुदामे श्री प्रकाश चौधरी श्री सुहास भुसकुटे श्री धनंजय भदे सौ प्रतिभा भदे श्री सायली चिरंजीव सायली खरे या प्रतिनिधींनी या संपूर्ण कार्यक्रमामध्ये सक्रिय सहभाग घेतला। भारतीय युवा मंच जळगाव तर्फे डॉक्टर हर्षल एस पाटील डॉक्टर रवींद्र पाटील सौ नम्रता नंदकिशोर जोशी यांचे सत्कार करण्यात आले। सूत्रसंचलन तेजस रावेरकर यांनी केले। कोरोना योद्ध्यांचे या निमित्ताने सत्कार करण्यात आले। श्री यशवंत काका चौधरी शरद पाटील यांच्या हस्ते हे सत्कार संपन्न झाले। 7 जून रोजी मंदिरामध्ये परमपूजनीय डॉक्टर रामचंद्र महाराज यांचा अभिषेक श्री उमेश चौधरी व जानकीराम पाटील यांच्या शुभ हस्ते करण्यात आला। अन्न यज्ञ चळवळी अंतर्गत श्री उमेश चौधरी व पूर्णकन्या प्रतिष्ठानच्या अध्यक्षा आदिती कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली युवकांनी अन्नदान पूर्ण केले। मातृपित्र मंदिर अमळनेर येथे अन्न यज्ञ औषध यज्ञ आणि ज्ञान यज्ञ आयोजित करण्यात आला होता। 8 जून रोजी अमळ येथील मातृपितृ मंदिरात श्री गणेश परमपूजनीय डॉक्टर रामचंद्र महाराज पारनेरकर आणि सती सौ मनकर्णिका माता पारनेरकर श्री लक्ष्मी नृसिंह राधाकृष्ण आणि भगवान शिवशंकर यांना अभिषेक करण्यात आला। डॉक्टर स्वप्नील रावेरकर आणि डॉक्टर तेजस रावेरकर यांच्या हस्ते ही पूजा संपन्न झाली। श्री गोविंद देऊळगावकर यांनी पौरोहित्य केले। यानंतर एक छोटा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। सूत्रसंचलन श्री गोविंद गुरुजी यांनी केले व कुमारी
स्वरूपा नसवाले हिने ओझर ती नजर तुझी या कवितेचे गायन करून कार्यक्रमाला प्रारंभ केला। परमपूजन विष्णु महाराज पारनेरकर यांच्या मामी यांचा सत्कारही या निमित्ताने ज्येष्ठ पूजन म्हणून करण्यात आला। जळगावच्या सौ पाटील काकू यांच्या हस्ते हा सत्कार संपन्न झाला। त्यानंतर श्री गिरीशदादा धर्माधिकारी व इतर वैदिकांनी येथे झालेला सत्कार स्वीकार केला। डॉक्टर अशोक रावेरकर यांच्या हस्ते हा सत्कार संपन्न झाला। तसेच मातृपितृ मंदिराचे पुजारी श्री संजय नसवाले आणि सौ सुनीता नसवाले यांचा सत्कारही श्री व सौ शरद पाटील यांच्याकडून करण्यात आला। तसेच औषधी यज्ञच्या निमित्ताने डॉक्टर अशोक रावेरकर यांच्या वतीने मोफत मास्क आणि औषधीचे वाटप देखील करण्यात आले। श्री अभिजित ओवे यांच्या पुढाकाराने सावडा येथील जीवनकला मंदिरात अन्न यज्ञ, ज्ञान यज्ञ व औषध यज्ञ संपन्न झाला। याच निमित्त यावल येथे मंदिरात अन्नदान करण्यात आले। श्रीहरी दादा कवडीवाले पूर्णवाद युवा फोरम यांनी या संपूर्ण कार्यक्रमामध्ये सक्रिय सहभाग घेतला। प्रभावीपणे पोहोचा नित्य हजारो घरात, जीवनगीत गातात जी घरे एकाच स्वरात। भारतीय युवा मंचतर्फे भुसावळ शाखेतही तीनही यज्ञ मोठ्या उत्साहात संपन्न करण्यात आले। यामध्ये युवा फोरमचे कार्यकर्ते व जीवनकला मंडळाच्या सर्व सदस्यांनी सक्रिय सहभाग घेतला। भारतीय पूर्णवाद युवा मंच शाखा वैजापूरचे संकेत टेके, कुमारी कल्याणी भालेराव, उज्ज्वल भालेराव, मंगेश मांजरे, चिंतामणी निकम, प्रसाद निकम, दत्त निकम यांनी एकादशी निमित्त कोविड सेंटरमध्ये फळे वाटप केले। नगरपालिकेच्या मेडिकल ऑफिसर सौ सविता निकाळे यांच्या सुहस्ते हे औषध वाटप करण्यात आले। त्यांच्यासोबत नर्स सौ निर्मला बोरगे यांचा कोविड योद्धा म्हणून पुरस्कार प्रदान करण्यात आला व त्यांना सन्मानित करण्यात आले। श्री लालसरे गुरु यांचे सपत्नीक ज्येष्ठ पूजन करण्यात आले। शिवराम प्रतिष्ठान वैजापूरचे अध्यक्ष श्री अशोकजी मांजरे यांनी पूर्णवाद व आरोग्य या विषयावर व्याख्यान दिले। भारतीय युवा मंचतर्फे लातूर येथे पूर्णवाद महोत्सवात अन्न यज्ञ व औषधी यज्ञ संपन्न झाला। या कार्यक्रमासाठी श्री संजय टेकाळे, श्री संजय कुलकर्णी, श्री वसू जोशी यांनी परिश्रम घेतले। भारतीय युवा मंचतर्फे ज्ञान यज्ञ या उपक्रमात सौ राजलक्ष्मी संजय कुलकर्णी यांनी पूर्णवाद आणि औषध या विषयावर आपला अभ्यासही मांडला। श्री साईराम गणेश मंदिर शिर्डी येथे अन्नयज्ञ, औषधयज्ञ व ज्ञानयज्ञ या तीन यज्ञांची पूर्तता करण्यात आली। शिर्डी येथील साई सावली बाल अनाथालय व आधारालय यात अन्नदान करण्यात आले। या प्रसंगी या अनाथालयाच्या संचालिका श्रीमती उदमुले मॅडम यांचाही सत्कार सौ सुचिता मुठा यांच्या हस्ते झाला। औषधयज्ञ अंतर्गत जीवनसत्व प्रदान करण्यात आले, औषधांचे वाटप करण्यात आले। या प्रसंगी या औषध यज्ञामागची भूमिका श्री संजय मुठाळ यांनी प्रास्ताविक स्वरूपात मांडली। तसेच जीवनसत्वे त्याचे महत्व सौ स्नेहल मुठाळ यांनी विशद केले। संचालिका श्रीमती उदमुले मॅडम यांनी औषधाची गरज ओळखून मदत व त्याविषयीचे मार्गदर्शन केल्याबद्दल सौ सुचिता मुठाळ आणि जीवनकला मंडळाचे मनपूर्वक आभार मानले। या सर्व कार्यक्रम करता श्री संजय मुठाळ, श्री किरण पाटील, श्री प्रसाद कुलकर्णी पुणे, सौ रोहिणी बर्डे पुणे यांचे बहुमोल सहकार्य लाभले।
भारतीय युवा मंच रावेर तर्फे अन्न यज्ञ संपन्न झाला. कोविड-19 योद्ध्यांचे सत्कारही या निमित्ताने करण्यात आले, अन्नदानही करण्यात आले. रावेर तालुक्यातील पाल जवळ गारवर्डी या आदिवासी पाड्यावर जाऊन तेथील स्थानिक व्यक्तींना पोटभर अन्न वाटप करण्यात आले. युवा मंच आयोजित राम गणेश मंदिर सातारा परिसर औरंगाबाद तर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. उत्सवादरम्यान 3 जून ते 10 जून असे सर्व दिवस श्री वाडेश्वराला व परम पूजनीय डॉक्टर रामचंद्र महाराजांना अभिषेक संपन्न झाला. तसेच दिनांक 7, 8 आणि 9 जून त्रिदिवसीय अन्न औषधी व ज्ञान यज्ञाचे आयोजनही करण्यात आले होते. दिनांक 7 जून ला वैशाख कृष्ण द्वादशी सोमवार अन्न यज्ञ सोहळा साजरा झाला. दिनांक 8 जून वैशाख कृष्ण त्रयोदशी मंगळवार औषध यज्ञ कार्यक्रम घेण्यात आला. यात गरजू रुग्णांना औषधे देण्यात आली. यात आपले गुरुबंधू डॉक्टर संतोष प्रसाद यांचे व तसेच डॉक्टर अभिषेक सुदामे सर यांचे सहकार्य लाभले. दिनांक 9 जून वैशाख कृष्ण चतुर्दशी बुधवार रोजी ऑनलाइन पद्धतीने झूम मीटिंगद्वारे ज्ञान यज्ञाच्या निमित्ताने 3 वक्त्यांचे मार्गदर्शन सर्वांना लाभले. प्रथम वक्ते डॉक्टर श्री अभिषेक सुदामे कोरोनावर आयुर्वेदाचे कवच यावर बोलले. त्यांनी आपल्या दिनचर्या, ऋतुचर्या, दैनंदिन आहार विहार कसा असावा, तसेच कोविड-19 आजारावरील आयुर्वेदिक उपचार पद्धती व आयुर्वेदाद्वारे आपली प्रतिकार शक्ती वाढवण्यासंदर्भात विविध टिप्स दिल्या. ऑनलाइन वेबिनार चे दुसरे वक्ते होते शिक्षक श्री बाळासाहेब जोशी यांनी कोविड-19 साठी प्राणायामाचे महत्व विशद केले. योगाशी निगडित जीवन पद्धती अवलंबण्याच्या महत्वाबद्दल त्यांनी आपले मार्गदर्शन केले. त्यांनी आपल्या वक्तव्याद्वारे कार्यक्रमातील सर्व लोकांना योगाचे महत्व सांगितले. तिसरे वक्ते होते ऍडव्होकेट श्री अमित देशपांडे. यांनी आचाराला विचाराचे व विचाराला आचाराचे पाठबळ या विषयावर सखोल अभ्यासपूर्ण चिंतन मांडले. विचारे आचारे वाढे अधिकार या उक्तीप्रमाणे आचाराला भारतीय संस्कृतीत किती महत्व आहे, आचार शिवाय विचार पूर्णत्वास जाऊ शकत नाही असे प्रतिपादन त्यांनी केले. कार्यक्रमाचे सुयोग्य सूत्रसंचलन श्री विशाल वाळके यांनी अतिशय समर्पित शब्दात केले. तसेच श्रीपादजी ढोकटे आणि अभिनव अमंग गायनाकरता त्यांचे सहकारी यांनी सहभाग घेतला. सौ अभय देशपांडे यांनी उपस्थितांचे आभार व्यक्त केले. जीवनकला मंदिर खोकर महू येथे कुंडलकर परिवाराने पुढाकार घेऊन सुंदर कार्यक्रम संपन्न केला. माननीय दत्ता बारगजे यांनी पूर्णवादी अर्थशास्त्र या विषयावर प्रतिपादन केले. अन्न हा सर्वांचा हक्क आहे हा सिद्धांत त्यांनी सांगितला. औषध यज्ञ अंतर्गत सदस्यांनी पुढाकार घेऊन ठोकर मोह येथील गोर गरिबांना घरी जाऊन मल्टीव्हिटॅमिनच्या गोळ्या वितरित केल्या. औषध यज्ञ अंतर्गत विभागातील ऍक्टिव्ह परिचारिका श्रीमती टाक व विकास लातूरकर MPW तालुका आरोग्य समन्वयक यांच्या कोरोनाच्या आपत्तीमध्ये जीवाची पर्वा न करता कोविड योद्धा म्हणून उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल यथोचित सत्कारही करण्यात आला. ज्ञान यज्ञ उपक्रमांतर्गत सौ सुनंदा कुंडलकर यांनी प्रबोधन केले. जीवनात षडंगाचा वापर केल्यास जीवन यशस्वी होते व जीवन हीच कला होऊन जाते. साक्षे व ग्रंथाचा अभ्यास नियमित हवा यावर सुंदर असे विवेचन सौ दीपाली देशमुख यांनी व्याख्यान त्यांचा सत्कार केला व
हरिओम कुंडलकर यांनी आभार मानले. भारतीय युवा मंच शाखा अंबेजोगाई द्वारा आयोजित अन्न यज्ञ, औषध यज्ञ व ज्ञान यज्ञ अंतर्गत परम पूज्य डॉक्टर रामचंद्र महाराज पानेरकर यांच्या मूर्तीचे पूजन, महाआरती, नैवेद्य इत्यादी संपन्न झाले. श्री सुधीर धर्माधिकारी अध्यक्ष जीवन कला मंडळ अंबाजोगाई यांनी ही पूजा संपन्न केली. या प्रसंगी सौ सुजाता धर्माधिकारी, सौ रजनी पंढरपूरकर, सौ प्रणिता पोखरीकर, श्री शरद पंढरपूरकर, श्री संजय पोखरीकर हे उपस्थित होते. या शुभ प्रसंगी 10 वैदिक ब्राह्मणांचाही फळ आणि शालशिफळ देऊन सत्कार करण्यात आला. वेदमूर्ती श्री बबनराव पिंपळेसह वेदमूर्ती श्री दिंडोरे, दीक्षित केतकर, रमाकांत कुलकर्णी, ओमकार देशपांडे, सुनील दीक्षित, कमलाकर कुलकर्णी, संतोष कुलकर्णी, श्याम औसेकर यांनी मंत्रजागरही प्रस्तुत केला. जीवन कला मंडळाचे सचिव श्री लक्ष्मीकांत मोडे यांनी जालना येथे ज्ञान यज्ञ व औषध यज्ञ व अन्न यज्ञ यामध्ये सहभाग घेतला व सर्व उपस्थितांना त्यांनी या विषयावर मार्गदर्शनही केले. वापी गुजरात येथे ज्ञान यज्ञ, अन्न यज्ञ व औषध यज्ञ संपन्न झाला. 9 जून रोजी डॉक्टर हर्ष पटेल यांनी हेल्थ केअर डूज अँड डोंट्स इन करंट पॅन्डेमिक या विषयावर मार्गदर्शन केले. श्री सुरेश कुलकर्णी यांनी मास्टरी ऑफ लाईफ अँड पूर्णवाद फिलॉसॉफी या विषयावर मार्गदर्शन केले. यानंतर कोविड योद्ध्यांचा सत्कार समारंभ संपन्न झाला. 17 मे पासून पार्लेरहून ऑनलाईन गुरुवार प्रारंभ झाला आहे. परमपूजनीय पूर्णवाद सम्राट डॉक्टर विष्णू महाराजांच्या आशीर्वचनाचा लाभ सर्वांना या माध्यमातून दर गुरुवारी होणार आहे. गुरुमंत्र आय मीडियाच्या माध्यमातून हा गुरुवार अभ्यास सर्व सदस्यांपर्यंत पोहोचणार आहे. पूर्णवाद प्रणेते जीवन सम्राट डॉक्टर रामचंद्र महाराज पानेरकर यांच्या उत्सवातील प्रवचनांचा संग्रह असलेल्या एकादशी ग्रंथातील 1957 सालच्या उत्सवातील भाऊंच्या प्रवचनावर हा प्रथम गुरुवार अभ्यास संपन्न झाला. परमार्थ ही ज्योती असेल तर प्रपंचातील आसक्ती ही त्याचे स्नेह आहे असे परमपूजनीय महाराजांनी प्रतिपादन केले. परिवाराचे सक्रिय कार्यकर्ते, गेली अनेक वर्षे इतिहास अभ्यासक या नात्याने सखोल अभ्यास करणारे उत्तम वक्ते श्री प्रसादजी तारे, जे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवन कार्यावर संशोधन करीत आहेत आणि देश विदेशात भ्रमण करून त्यांनी शिवचरित्राचे विभिन्न पैलू समाजासमोर आणले आहेत, त्यांना या प्रवासात छत्रपती श्री शिवरायांची 3 विशेष चित्रे गवसली आहेत. जर्मनी, पॅरिस आणि अमेरिकेत त्यांना ही चित्र सापडली. युरोपमधील व्यापारी व्यापारासाठी भारतात यायचे. त्यांचा भारतातील राजधान्यांशी संबंध होता. गोळकोंड्याच्या कुतुबशहाच्या दरबारात देखील ते जात असत. 17व्या शतकात काढलेल्या या चित्रांना त्यावेळी राजाश्रय मिळाला असावा असे प्रसादजी सांगतात. युरोपियन लोकांमध्ये जिज्ञासा असायची, ते चित्रांचा संग्रह करायचे आणि म्हणूनच ईस्ट इंडिया कंपनी, डच इंडिया कंपनी, पोर्तुगल इंडिया कंपनी अशा कंपन्यांच्या व्यापाऱ्यांनी या चित्रांच्या प्रती केल्या असाव्या असे मत इतिहास संशोधक पांडुरंग बालगवडे यांनी या संदर्भात व्यक्त केले आहे. सोमवार दिनांक 21 जून 2021 रोजी जागतिक योग दिनानिमित्त जीवन कला मंडळ औरंगाबाद संचालित संहितोक्त योग साधना योग प्रशिक्षण वर्गाच्या उद्घाटनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. माननीय श्री दिगंबरराव कुलकर्णी औरंगाबाद यांच्या शुभहस्ते हे उद्घाटन संपन्न होईल. योग प्रशिक्षक माननीय श्री बाळासाहेब जोशी एम ए योगशास्त्र हे वर्ग घेणार आहेत. श्री राम गणेश मंदिर सातारा परिसर येथे हे वर्ग संपन्न होते. भावांजली. औरंगाबाद येथील कार्यकर्ते श्री श्यामराज उर्फ किरण कुलकर्णी
यांचे मेंदू विकाराने नुकतेच दुःख निधन झाले. त्यांना सत्यबोध परिवारातर्फे विनम्र भावांजली. फ्लाइंग सिख म्हणून प्रसिद्ध असलेल्या मिल्खा सिंग यांचे 19 जूनला कोरोनाने निधन झाले. त्यांना सत्यबोधतर्फे भावांजली. गुरुष्ठ ईश्वरनिष्ठ पूर्णवादी उपासक श्री सुधाकरराव चव्हाण यांनाही देवाज्ञा झाली. ते 89 वर्षाचे होते. त्यांना सत्यबोधतर्फे विनम्र भावांजली. आजच्या बुलेटिन